नमस्कार मी मधुसूदन जनार्दन गोवा दूरदर्शन प्रस्तुत आजचे पाहुणे या सदरात आपल्या सर्व गोहेकरांचं स्वागत करतो आणि आजच्या या मुलाखतीला सुरुवात करतो आज आपल्याकडे कोकणरत्न श्री निलेश पवार हे एक उत्कृष्ट कलावंत आणि त्याबरोबरच ते लेखकही आहेत तर आज आपण त्यांच्या कार्याविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार निलेश नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। निलेश सर्वप्रथम तर मला आपण हे सांगा की कला क्षेत्रात आपल्याला ही अभिनयाची किंवा कलेची आवड आवड आपल्याला कशी आणि केव्हापासून सुरू झाली म्हणजे शालेय जीवनापासूनच आपण ह्याकडे वळलात जोपर्यंत मला आठवतंय तिथपर्यंत शालेय जीवनामध्ये मला अभिनयाची आवड लागली आवड लागली म्हणण्यापेक्षा मी एक नऊ दहा वर्षांचा असेन तेव्हा आमच्या शाळेतील प्राथमिक शाळेतील गुरुजी स्त्री गुरुजी यांनी पहिली एकांकिका दिग्दर्शित केली होती आणि माझा आवाज किंवा एकंदरीत माझं सभाधीपणा आणि आत्मविश्वास या गोष्टी त्यांनी कुठेतरी वक्तृत्वामध्ये माझ्या बघितल्या होत्या आणि मग ते म्हणाले की तू एकांकिकेत काम करणार का तर म्हटलं मला माहीत नाही येत नाही तर ते म्हणाले आपण शिकवूया तुला आणि मग ती पहिली एकांकिका आम्ही तेव्हा बाल एकांकिका गटात सादर केली होती अच्छा कणकवलीला ओके नातप एकांकिका नातप एकांकिका तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे आणि तेव्हा मी नऊ दहा वर्षाचं असेल मला म्हणजे ती परिस्थिती लख आठवते आणि एक पंधरा वीस दिवसाच्या सरावानंतर आम्ही चार पात्रांनी म्हणजे आमच्या चार मित्रांनी म्हणून आम्ही ती एकांकिका केली होती अभिनय आणि या सगळ्या गोष्टी काही माहीत नव्हत्या पण कळत होतं हे आपणाला आवडतं आणि इथे काहीतरी आपल्याला सांगायचं आहे ते सांगायला मिळतं परफेक्ट आणि माझं पाठांतर माझा आत्मविश्वास त्यानंतर बोलण्यामधलं थोडंसं छानपणा हा सगळा त्या गुरुजींनी टिपला आणि मग तिथे मला पहिली संधी दिली ही मला घटना अशासाठी सांगावीशी वाटते की ही घटना कदाचित मला तिथे घेऊन जाण्यासाठी कारणीभूत झाली असावी बरोबर नऊ दहा वर्षामध्ये आपल्याला काही फारसं कळतही नसतं एक्झॅक्टली exactly. आणि मग मला अभ्यासापेक्षा ना जास्त वाचन किंवा असं अभिव्यक्त होणं कविता म्हणणं किंवा गाणं म्हणणं yes. या सगळ्या गोष्टी आवडायच्या आणि माझ्या घरातल्यानी ओळखलं होतं की अभ्यासापेक्षा याचा कल इकडे जास्त आहे अभिनयाकडे किंवा छंदाकडे किंवा त्याच्या गाण्याकडे वक्तृत्वाकडे okay. आणि मला सुद्धा त्या गोष्टी आवडायला लागल्या आणि तिथून मला जाणवायला लागलं की आपल्याला हे आवडते प्राथमिक शिक्षण होता होता आपल्याला काय फार मोठी समज नसते माध्यमिक शाळेमध्ये गेल्यानंतर म्हणजे हायस्कूल जीवनामध्ये सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला गाणी म्हणा वादन म्हणा मग मित्र सुद्धा कलाकार मित्र भेटले आणि मग वाचनाचा व्यासंग लागला मग तिथे सुद्धा गुरुजनांचा सरांचं फार मोठं योगदान राहिलं की तिथे आगे। आगे। आमचे खांबल सर मराठी शिकवायचे तर त्यांना माझा आवाज आहे ना तो असा मोकळा आणि स्वच्छ वाटला तर मग ते प्रत्येक निबंध आहे ना तो निबंध माझ्याकडून वाचून घ्यायचे आणि सगळ्या मुलांना म्हणायचे आता आपण निलेश कडून ऐकूया हा निबंध अशी दोन तीन आम्ही मुलं मुली होतो ज्यांचे आवाज आणि उच्चार चांगले असायचे नाही नाही आवाज तर तुमचा म्हणजे एकंदरीत बोलण्यावर कळच अप्रुवड फ्रॉम ऑल इंडिया रेडिओ वगैरे आवाज आणि मग तिथून मला अजून आत्मविश्वास मिळाला कारण आपण करतो एखादी गोष्ट ना त्याला प्रोत्साहन किंवा कौतुक मिळतं याने आपला आत्मविश्वास अजून वाढला जातो आणि मग नववी दहावीमध्ये मला फार अभिनयामध्ये काही करता आलं नाही असं एक दोन नाट्यप्रयोग छोटे छोटे केले नाट्यछटा अभिनयामध्ये त्यानंतर फारसं काही केलं नव्हतं मी आणि मग मा नंतर माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर अकरावी बारावीमध्ये कॉलेजमध्ये गेलो yes. तिथे मला क्रिकेटची आवड लागली कले कलेबद्दल आदर आणि प्रेम होतच मग मी एफ वायला जेव्हा दोन हजार एक साली गेलो ना तेव्हा आमच्या मुंबई विद्यापीठाची एक आंतर महाविद्यालयीन मोठी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये आमच्या कॉलेजचं एकांकिकेचं सिलेक्शन होतं म्हणजे आमच्या कॉलेजची अशी परंपरा होती कणकवली कॉलेजची की तिथे मागच्या काही वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजने सुवर्णपदक आणलं होतं आणि या कॉलेजचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक मुलगा आणि मुलगी आहे ना ते सिलेक्शनसाठी यायचे आणि मला उत्सुकता वाटली की हे काय आहे एवढ्या मोठ्या खोलीमध्ये एवढी मुलं जमली आहेत म्हणून मी माझ्या उत्सुकतेपोटी तिथे बघायला गेलो बघायला गेलो तर माझा काही उद्देश तिथे काम करण्याचा नव्हता मी असा मा, मागेल बुजऱ्यासारखा असा थोडासा घाबरलेल्या अवस्थेत उभा होतो तर तिथे सहदिग्दर्शक होते तर ते सिलेक्शन करत होते आणि त्यांनी मला विचारलं की तू सिलेक्शनला आला आहेस का तर मी म्हटलं नाही मी हे बघायला आलोय म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे काय तर ते म्हणाले की तू काही वाचून दाखवणार आहेस का तर म्हटलं तुम्ही द्या मी वाचतो कारण मला दहावी नववीमध्ये वाचण्याची सवय होती परफेक्ट एक पंधरा वीस शंभर माणसांसमोर मला वाचण्याची सवय होती अगदी शालेय जीवनापासून त्यामुळे मी आत्मविश्वासपूर्वक सांगितलं हो मी वाचतो मग त्यांनी तो त्या नाटकातला एक पॅरेग्राफ आहे ना तो मला सांगितलं की हे वाच आणि माझं वाचन चांगलं होतं आणि माझा आवाजही असा मोकळा स्वच्छ त्या मोठ्या खणखणीत आवाजात ना मी तो प्र प्रवेश आहे ना तो असा बिंदास म्हणजे आपल्याला काय सिलेक्शन होऊ दे नाही तर नको होऊ दे मोकळेपणाने वाचून दाखवला आणि तिथे मला काही माहीत नाही कारण आता ही सगळी दिग्गज मंडळी एक एक दोन दोन वर्ष एकांकिकेत नाटकात काम केलेली मुलं होती आणि मी आपल्या घरी आलो ऐंशी नव्वद शंभर मुलांचं ते सिलेक्शन होतं आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये ती लिस्ट लागणार होती निवडलेल्या नऊ मुलांची शंभरपैकी निवडलेल्या नऊ मुलांची लिस्ट लागणार होती आणि उत्सुकतेपुटी ना ती मी बघायला गेलो तर मला कळलं की माझं नाव पहिलं आहे अरे आणि माझ्यासाठी म्हणजे मी स्वप्न बघतोय का की काय नेमकं काय झालं हे म्हणजे माझ्या आयुष्यात ही धडक कशी झाली आणि मग ते दिग्दर्शक म्हणाले की अरे नाही तुझा आवाज आहे ना तो मला आवडला आणि मला असं वाटलं की तुला अभिनय शिकवूया आपण म्हणजे तू काही काम नाही केलंस पण तुझ्याकडे असणारी क्वालिटी आहे ना ती आवाजामध्ये लपलेली आहे तर मग मला काही काही मित्रांनी सांगितलं की अरे तू एवढं मोठं कसं करणार तू करू नकोस काही काही मुलांनी म्हणाले की मोठी संधी आहे घरामध्ये मी सांगितलं तर घरामध्ये म्हणाले की पहिल्यापासून तुला बोलण्याची आणि आवडच आहे तुला जर करायचं असेल तर बिंदास्त कर आमचा सगळ्यांचा सा पाठिंबा आहे आणि मग दोन हजार दोन आणि दोन तीन साली ती मी पहिली एकांकिका फितूर तो चंद्र नावाची प्रमोद जोशी Okay. ती एकांकिका मी विद्यापीठ स्तरावर म्हणजे मुंबई विद्यापीठ स्तरावर सादरीकरण केली त्यामध्ये मुख्य पात्राची माझी निवड होती म्हणजे आणि त्या मुख्य पात्राची भूमिका करताना जबाबदाऱ्या फार होत्या कारण हे काय असं बाल एकांकिका किंवा असं शिकण्याचं वय नव्हतं थोडस प्रगल्भतेने ते काम करण्याची गरज होती तरी सुद्धा मनामध्ये भीती होती पण आमचे मुख्य दिग्दर्शक सुहास वरुणकर होते ते म्हणाले की निलेश तू करणार मला खात्री आहे हा रोल कठीण आहे पण तुझ्या आवाजाने तू तू समर्थपणे पेलवशील मला नक्कीच विश्वास आहे आणि मग तो माझ्या आयुष्यातला मला मिळालेला म्हणा किंवा माझ्या धाडसाला किंवा माझ्या अभिनय क्षेत्र गुणाला मिळालेला पहिला चांगला ब्रेक होता पण हीच घटना कारणीभूत नाहीये तर मला शालेय जीवनापासून प्रोत्साहित करणारं एकांकिकेचं एक वातावरण मला ज्यांनी संधी दिली ते माझे गुरुजन वर्ग मला ज्यांनी विश्वास दाखवला ते माझे सगळे मित्र या सगळ्यांचं जसं एक मिश्रण झालं आणि त्याच्यामध्ये माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला जो मला त्या महत्त्वाच्या जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी अतिशय मोलाचा ठरला hmm. आणि तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला तेव्हा मला असं वाटतं की या एक दोन तीन घटना आहेत त्या मला अभिनय म्हणा किंवा छंद म्हणा कला याच्याकडे ओढल्या गेल्या याच्याकडे मी ओढला गेलो आणि मग मा त्यानंतर मला कळलं की आपणाला आनंद मिळतो याच्यातून बरोबर hmm. आपल्याला खूप छान पद्धतीने समाधान मिळतंय आणि मग कॉलेज जीवनामध्ये सुद्धा मला लक्षात आलं की अभ्यासामध्ये मी फार हुशार नाही आहे म्हणजे अभ्यास केला तर हुशार आहे पण मी तिथे काही रमत नाही आहे आणि मग पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी पूर्णतः एकांकिका केल्या आणि त्या एकांकिकेचा अनुभव घेऊन मग पुढची वाटचाल माझी सुरू झाली आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे अभिनय केला म्हणजे जसं एकांकिका आहे मराठी नाटक आहे सिरियल आहे चित्रपट आहे या सगळ्या विभागांमध्ये आपण कुठे कुठे काम केलं जरा आपण त्याची माहिती द्याल का आम्हाला मी साधारण दोन हजार दोन पासून काय म्हणतात आपण हौशी हौशी रंगभूमीवर काम करायला लागलो yes, म्हणजे कॉलेज जीवन संपता समता आमच्या सिंधुदुर्गमध्ये अक्षर सिंधू साहित्य कला मंच नावाची संस्था आहे तर माझे काही मित्र दोन तीन वर्षापासून तिथे ती एकांकिका आणि पथनाट्य आणि अशा सांस्कृतिक कार्यक्रम करायचे तर मला त्यांनी सांगितलं की तू आता एवढं काम करतोय कॉलेजमध्ये तर आमच्या ग्रुपला जॉईन हो मग तिथले माझे गुरुवर्य सर विजय चव्हाण ते संस्थापक अध्यक्ष हे सगळी मंडळी माझ्या घरी आली आणि माझ्या बाबांना सांगितलं की तुमच्या मुलामध्ये काहीतरी वेगळं पण आहे आणि आमच्या संस्थेमध्ये तुम्ही त्याला काम करण्याची परवानगी द्या मी तेव्हा काय एकोणीस वीस साधारणतः वीस एकवीस वर्षाचा होतो मला निर्णय घेण्याची फार काय अशी फार मोठी समजही नव्हती हो मग माझे वडील आहेत ना ते वडील पहिल्यापासूनच कलासक्त व्यक्तिमत्व होते म्हणजे पुस्तक वाचन करणं किंवा नाटक बघणं संगीत ऐकणं या गोष्टी त्यांना मनापासून आवडायच्या आणि मला त्याच्याबद्दल त्यांनी उत्सुकता अशी निर्माण करून ठेवली होती मग मा त्यांनी म्हणाले की तुला करायचंय तर कर आई आणि भाऊ यांचा सुद्धा बहीण यांचा सुद्धा फॅमिली फॅमिली कला क्षेत्रामध्ये हो 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 आहे हो हो। म्हणजे रसिक आहेत खरं सांगायचं तर आता माझ्या मामाकडची मंडळी म्हणजे आजोळकडची मंडळी ही सुद्धा रसिक आहेत माझे मामा कलाकार आहेत तर त्यानंतर काकांकडे जर बघायला गेलात तर सगळी माझी इकडची भावंड सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात कला क्षेत्रामध्ये काम करतात आणि उर्मिला पवार नाव ऐकलं असेल हो हो तुम्ही साहित्यिका त्या माझ्या काकी आहेत त्यामुळे कलेची पार्श्वभूमी ही माझ्याकडे होती मग तुम्ही जो विचारलात ना प्रश्न की मी नेमका कशा कशा पद्धतीने पुढे वाटचाल करत कोणकोणत्या ठिकाणी काम केलं तर ती पहिली संस्था अक्षरसिंधू साहित्य कला मंच तिथे मी एकांकिका केल्या दीर्घांक केल्या दीर्घांक केले के त्यानंतर मग राज्य नाट्य स्पर्धेचा मोठा अनुभव मला तिथे चार पाच वर्षांचा आला या सगळ्यामधून वेगवेगळे दिग्दर्शक त्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली मला समज वाढत गेली आणि मला कळत गेलं की आता आता अजून अजून याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी ओढ वाटत चालली आहे जास्तीत जास्त तिथे आपल्याला मेहनत करायची आहे आणि मग तिथे जे आवडतं ते मनापासून करतो ना आपण आणि मला कळायला लागलं की हे हेच आपण आता करायचं आहे आणि मग तिथे आवाजाच्या बाबतीत पण स्तुती होत गेली मग मी राज्यनाट्य एकांकिका म्हणा छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म म्हणा पथनाट्य म्हणा गाण्याचे कार्यक्रम असतील निवेदन असतील अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला ना मी दोन हजार पाचपासून माझ्या छंदिष्ट जीवनाला सुरुवात केली आणि मग हळूहळू पुढच्या गोष्टी आहेत त्या प्राप्त होत गेल्या लिस्ट तुम्ही गाव गाता गजाली या सिरियल मध्ये म्हणजे तुमची एक ओळख निर्माण झाली आहे हो गाव गाता गजाली आणि दु... दुसरी सिरियल एक होती तुमची रात्री साले। रात्री आले हो। या दोन सिरियल मध्ये तुम्ही प्रमुख भूमिका केलेल्या आहेत हो हो हा मग त्याच्याविषयी जरा मला सांगाल का तुम्ही हा ती सुद्धा खूप छान गोष्ट आहे म्हणजे जसं की छंदिष्ट जीवनाला माझ्या एकांकिकेची भेट झाली तसंच त्या छंदाला व्यावसायिक रूप देण्यासाठी सुद्धा कोणतं तरी कारण घडावं लागतं मग मी दोन हजार सहा साली रत्नागिरी आकाशवाणीला जॉईन झालो नंतर मग दूरदर्शनला जॉईन झालो तिथे अनुभव घेतला आणि मग दोन हजार पंधरा साली हे सगळं पूर्ण एकांकिका नाटक याचा छंद जोपासत असताना स्पर्धा सुद्धा करायचो मग आमची देवगडची मिलिंद दांडेकर यांची संस्था आहे मैत्री पार्क त्यांनी मला राजा नावाच्या एकांकिकेसाठी वैभव सातपुते दिग्दर्शक होते त्याचे तर त्यांनी मला सांगितलं की तू ही एकांकिका एक कर राजा नावाची आणि ती विविध पात्री जवळजवळ सोळा पात्र त्याच्यामध्ये मा मला एकट्याला करायची होती एक चॅलेंजिंग गोष्ट होती आणि ती मी केली दोन हजार पंधरा सोळा साली आणि त्यानंतर कोकणामध्ये झी मराठीची ना सिरियल येते अशी बातमी लागली होती आणि मग ते मिलिंद दांडेकर जे तिथले निर्मिती प्रमुख होते ती तिथे संयोजक होते त्या सिरियलचे संयोजन सगळं करत होते तर त्यांनी मला सांगितलं की निलेश एक रोल आहे आणि तो तू करावास असं मी शिफारस केले तर मी पहिला थोडा बॅकफूटवर गेलो की अरे यार सिरियल वगैरे म्हणजे परत ते असुरक्षितता थोडीशी वाटत होती अशी आणि शिवाय मा मी अँकरिंगची वगैरे वेगवेगळी कामं घेतली होती तर मी थोडासा आधी नर्वस होतो तर ते मला म्हणाले की नाही ही मोठी संधी असेल तू ऑडिशन तर दे आणि साधारण पंधरा एप्रिलपासून ते शूटिंग होणार होतं चौदा hmm. एप्रिलला पहिला शुभ मुहूर्त होता त्याचा आणि चौदा एप्रिलच्या दरम्यान माझा गोव्यामध्येच कार्यक्रम होता hmm. त्यामुळे मी नाहीच म्हणत होतो पण ते म्हणाले ऑडिशन तर दे hmm. आणि शेवटच्या क्षणाला मी ऑडिशन दिलं आणि ते ऑडिशन झी मराठीच्या सगळ्या टीमने बघितलं राजू सावंत हे दिग्दर्शक तुम्हाला माहित असतं राजू सावंत तर राजू सावंतांकडे ते ऑडिशन बघितल्यानंतर मग अगदी शेवटच्या मोक्याच्या क्षणाला माहीत नाही आता माझी वेळ चांगली की त्यांना दुसरा कोण व्यक्ती त्या पद्धतीचा त्या दरम्याने मिळाला नसेल आणि मग त्यांनी शिक्कामोर्तब केलं की मास्तर ही व्यक्तिरेखेसाठी आपण निलेशची निवड करूया आणि माझ्यासाठी ती शॉकिंग गोष्ट खरंच एक काय म्हणतात आश्चर्याचा धक्का होता मग मी लगेचच हो म्हटलं कारण काय आता संधी मिळते तर आपण करूया आणि तशी ती भूमिका झाली आणि ती भूमिका लोकांनी घरोघरी कौतुक केलं त्याचं म्हणजे मला त्या भूमिकेने खऱ्या अर्थाने व्यावसायिक ओळख दिली कुठच्या भूमिकेने तर मास्तर या भूमिकेने मला झी मराठीच्या व्यावसायिक ओळख दिली संतोष संतोष काणेकर हे त्याचे निर्माते होते त्या सिरियलचे आणि त्या झी मराठीच्या पहिल्या सिरियलने मला व्यावसायिक ओळख दिली आणि मी खरंच झी मराठीचा रात्रीचे खेळ चाले, रात्री चाले गावगता गजाली चे एपिसोड संपता संपता कोकणामध्ये रात्रीचा खेळ चालेचा चाले पहिला सीझन हिट झाला होता आणि गावगाता गजालीचे दिग्दर्शक राजू सावंत हेच त्याचे दिग्दर्शक होते आणि हा ते तुम्हाला त्यांची ओळख असेलच तर त्यांनी कॅमेरा फेस करायचा कशी ही पहिली गोष्ट मला राजू सरांनी शिकवली म्हणजे मी मी थिएटर करून गेलेलो आणि कॅमेराचं हे तंत्र आहे ते फार काही अवगत झालं नव्हतं मला तर माझ्यासाठी ती गोष्ट नवीन होती मग त्यांनी सांगितलं की निलेश तुझ्या ह्या या चुका होत आहेत तू ह्या या गोष्टी कॅमेऱ्यासाठी शिकून घे मग मी त्या शिकलो आणि त्यांच्याबरोबर एक माझं असं एक बॉन्डिंग निर्माण झालं राजू सरांसोबत गावगा गजलीच्या सगळ्याच तिथल्या टीम बरोबर झालं होतं मग इथे राजू सर जेव्हा आले सावंतवाडीला तर सावंतवाडीला मी त्यांना भेटायला गेलो शूटिंग चालू होतं दुसऱ्या सीझनच तर मी तिथे गेल्यानंतर राजू सर म्हणाले की अरे एक कॅरेक्टर आहे निलेश तू जरा प्रोडक्शनला भेट आणि ऑडिशनचं बघ आणि ते शूटिंग मध्ये बिझी राहिले तर म्हटलं राजू सर सांगतायत तर काहीतरी तथ्य असेल आणि राजू सरांचा शब्द आहे तो महत्वाचा आहे मग मी गेलो तिथे आणि ते म्हणाले की ऑडिशन आहे इन्स्पेक्टर रोलच्या इन्स्पेक्टरच्या कॅरेक्टरचं आणि ते इन्स्पेक्टरचं कॅरेक्टर असं आहे की अण्णा नाईक जे मुख्य भूमिका करणार आहे त्यांना काउंटर अटॅक करणारं ते कॅरेक्टर आहे आणि ते सक्षम पाहिजे म्हणजे त्यांना प्रसंगी त्यांच्या कॉलरला हात घालणार आणि त्यांना फरफटत जेलमध्ये घेऊन जाणार असं ते डॅशिंग कॅरेक्टर आहे बरं अण्णा नाईक ही भूमिका एवढी घरोघरी घराघरात घरा घरा पोहोचली होती त्यांची दहशत म्हणा किंवा अण्णा नाईकांचा भय काय असतो हे लहान मुलांपर्यंत पोहोचलेलं असताना त्यांना काउंटर अटॅक करायचं गोष्ट माझ्यासाठी परत ती थोडीशी चॅलेंजिंग आणि मला नर्वसनेस आला पण मग राजू सर म्हणाले तू ऑडिशन दे ना ऑडिशन देऊन सिलेक्शन झालं की पुढचं बघूया तिथे सुद्धा मग मी अगदी त्यांनी दिलेल्या स्क्रिप्टवर तिथेच कॅमेऱ्यामध्ये ऑडिशन दिलं आणि त्या आवाजामुळे म्हणजे परत सांगतो तुम्हाला आवाजात हा त्या आवाजाची कदाचित जास्त छाप पडली असेल त्या संपूर्ण सिलेक्शन टीमला आणि मग मला फोन आला दुसऱ्या दिवशी की आपण तुमचं इन्स्पेक्टर कॅरेक्टर फिक्स करतोय तुमचं परवापासून शूट आहे तर ती सगळी एंट्री डॅशिंग होती अण्णा नाईक ना पहिल्यांदाच जेलमध्ये पण जेल मदे जेर बंद करायचं बंद करायचं आणि मग राजू सरांनी मला तो विश्वास दिला की निलेश तू करू शकतोस तू अजिबात नर्वस होऊ नकोस आणि मी आहे दिग्दर्शक म्हणून मी तुझ्यासोबत आहे आपली टीम आहे आणि राजू सरांनी तो पहिला सीन माझ्याकडून एकदम खूप चांगला करून घेतला मला विश्वास आला की ओके माझ्या आवाजाच्या आणि माझ्या अनुभवाच्या म्हणजे राजू सरांनी शिकवलेल्या अनुभवाच्या जोरावरच मी ती कॅरेक्टर आहे ते पहिली एंट्री चांगली केल्यानंतर थ्रूआउट दुसऱ्या सीझनमध्ये अडीचशे एपिसोड होईपर्यंत संपूर्ण सीझन एंड होईपर्यंत मी त्या व्यक्तिरेखेमध्ये होतो त्यानंतर तिसरा सीझन आला तेव्हा सुद्धा राजू सरच डिरेक्टर होते आणि तिसऱ्या सीझनलासुद्धा त्या त्या टीमने माझीच निवड केली इन्स्पेक्टर म्हणून त्यामुळे राजू सर तुझ्या म्हणजे आयुष्यातले म्हणजे एकदम हो नक्कीच म्हणजे माझ्या नाट्य प्रवासामध्ये रघुनाथ कदम यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं बरोबर आहे या राज्य नाट्यमध्ये म्हणा किंवा एकांकिकेमध्ये म्हणा आणि व्यावसायिक मी जी सिरियल सुरू केली त्याच्यामध्ये पहिल्या दोन सिरियल आहेत त्या मला झी मराठीच्याच मिळाल्या झी मराठीचे मी आभार मानतो झी मराठीच्या संपूर्ण त्या टीमचे त्या व्यवस्थापन सगळ्याच कमिटीचे आभार आणि राजू सरांचे खूप आभार अशासाठी की राजू सरांनी मला या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने समजावल्या अर्थात मी त्या मनापासून शिकून घेतल्या आणि त्यांनी मला त्या शिकवल्यासुद्धा त्यामुळे राजू सरांशी आजही माझं तेवढंच कनेक्शन छान आहे स्ट्रॉंग आहे आणि मग ती गावगाता गजाली आणि तुम्ही म्हणताय तसं रात्रीचं खेळ चाले त्यानंतर मी भेटी लागे जीवा एक आ, सिरियल केली होती एक दोन एपिसोडसाठीच केली होती सोनी मराठीवर आणि आत्ता अलीकडे स्टार प्रवाहावर तुम्ही तुझे तुझेच मी गीतं गात आहे ही सिरियल खूप फेमस झाली होती त्याच्यामध्ये वसंत नावाचं कॅरेक्टर केलं होतं ओके आणि ते, okay. ते सुद्धा असं गेस्ट अपिरियन्सच होता पण ते सुद्धा छान असं मालवणी व्यक्तिरेखा होती त्या मुली त्या मुलीला सांभाळणारा तो एक मूल नसलेला बाप तिला मायाळूपणाने आपल्या घरी ठेवतो एक चार पाच दिवस आणि नंतर तिचा विरह त्याला सहन होत नाही तेव्हा तो भावनिक होतो असे मी आतापर्यंत चार व्यावसायिक सिरियल आहेत त्या सोनी मराठी स्टार प्रवाह आणि झी मराठी आणि दूरदर्शनवर अशा पद्धतीने माझं व्यावसायिक जे तुम्ही सांगताय है प्रवास आहे तो मी आजपर्यंत केला निलेश तुम्ही असे भरपूर म्हणजे वेगवेगळे रोल केले आहेत वेगवेगळ्या सिरियलमध्ये तर आता आमचे जे गोव्याचे प्रेक्षकवर्ग बघत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही असं काहीतरी तुमचा डिफरंट टाईपचं कॅरेक्टर किंवा रोल किंवा त्याचे डायलॉग्स एक हे करून दाखवाल का आम्हाला एक झलक आपल्या अभिनय म्हणजे अभिनय ही गोष्ट आहे ती थोडीशी कशी असते की ऑन द स्पॉट आहे ते आपल्याला पाठांतर पण लागतं मला जास्त नाटक आवडतं कारण नाटकामध्ये तुम्हाला ऑन द स्पॉट जे आहे ते करावं लागतं तिथे रिटेक नसतो म्हणजे सिनेमा तंत्र वेगळा आहे नाटक तंत्र वेगळा आहे दोन्ही तंत्र आपापल्या जागी ग्रेट आहेत त्याचं आपण काही असं कम्पॅरिझन नाही करू शकत पण मी जी नाटकं केली ती प्रायोगिक नाटकं केली त्या नाटकांमध्ये सुद्धा मी रमलो पण तुम्ही आता जी डिमांड केलात ना त्याच्यानुसार मला आठवतं की वसंत कानेटकरांच्या नाटकातला एक संवाद आहे तो मला फार आवडतो तुमची अनुमती असेल तर मी तो प्रेक्षकांना आवडेल तुमचा आवाज इतका भारदस्त आहे त्यामुळे आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी असं नक्की प्रयत्न करतो त्या नाटकातला एक प्रवेश आहे आणि त्या प्रवेशामध्ये वसंत कानेटकर असं लिहितात की मुळात हा जन्म म्हणजेच एक पाप आहे त्यात माणसाचा जन्म म्हणजे मूर्तिमंत शाप आहे तरीही जन्म अटळ असेल तर जन्म मिळावा पशुपक्ष्यांचा किड्यामुंग्यांचा प्रसंगी क्षुद्र जीवजंतूंचा जन्मही चालेल पण हे चांगलं हे वाईट हे कळणारा आणि कळूनसुद्धा मनाला छळणारा हा वांज ढोंगी आणि भ्याड माणसाचा जन्म मात्र नको मुळात नर आणि मादी किती नाती येत नाही पण त्यात नवरा बायको त्यानंतर मित्रमैत्रिणी या सगळ्या गोष्टी कालवल्या की गुंतावळा गुंता वाढतो आणि नात्याच्या प्रत्येक शब्दाबरोबर साहेबी टास्य गळ्याभोवती गुंडाळतो आणि फास आवळून देणं मात्र वसूल करतो माणसाच्या आयुष्यातली ही सगळी नाती झूट आहेत सत्य फक्त एकच माणसाच्या उत्पत्तीबरोबर त्याच्या रक्तामध्ये भिंदीला क्षुद्र छिनालपणा वाघसिंवाच्या बलदंड छाव्याने आपल्या पित्याच्या नरडीचा कधी घोट घेतला असेल काय जलाल नागिनीच्या पिल्लाने आपल्या पित्याला कधी डंख मारला असेल काय मग माणसांच्याच पिल्लामध्ये हे गरळ आलं कुठून माणसांचेच छावे आपल्या आई बाबांवर झडप घालायला शिकले कुठून फारच फारच सुंदर एकदम मस्त थँक्यू तर हा संवाद हो तर आता पुढे मला निलेश तुम्हाला हे विचारावं असं वाटतं की अभिनयाबरोबर आपण लेखन वगैरे पण केलेलं आहे बऱ्याच म्हणजे आकाशवाणीसाठी किंवा दूरदर्शनसाठी आपण लेखन केलं आहे तर त्याविषयी थोडीशी माहिती द्याल का आम्हाला तुम्ही कोणकोणत्या विभागासाठी लेखन केलं ले वगैरे हो मुळात की मी असं काय मूळ लेखक नाही बरं म्हणजे मला मला एक गोष्ट अशी वाटते की आप आपल्या व्यक्तिमत्वातली ना प्रत्येक गोष्ट आहे ती शोधावी आणि माझा तसाच प्रयत्न असतो yes. म्हणजे अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत मी तो प्रयत्न करण्याचा कसोशीने अगदी हे करतो yeah. व्यासंग जपतो yeah. ते हे लेखनाचं तुम्ही म्हणताय ना ते yeah. त्याच्याबद्दल सुद्धा मला जिज्ञासा निर्माण झाली म्हणजे माझी काकी उर्मिला पवार ह्या लेखिका असल्यामुळे ना त्यांच्या सानिध्यात किंवा बोलताना ना एक उत्सुकता असायची की हे साहित्य ही साहित्यिक भाषा आहे किंवा ते साहित्य सौंदर्य आहे ना त्या गोष्टींची मला ओढ वाटायला लागली आणि एका लेवलला मला कळलं ले की हे मी पण लिहू शकतो मग छोटीशी कविता लिहिणं किंवा एखादा लेख लिहिणं आणि मग दूरदर्शनमध्ये असताना मला छोट्या छोट्या स्क्रिप्ट लिहाव्या लागायचा त्यानंतर मग आकाशवाणीमध्ये असताना आ, मी कॉफी हाऊस नावाचं सदर आहे ना ते डायलॉगच्या माध्यमातून लिहिलं होतं लिहायच होते, मी होते। एक चार पाच एपिसोड मी लिहिले होते आ, फार चांगले लिहिले असतील असं ना मला वाटत नाही पण लिहिले मी ते आणि ते अप्रुव्हल झाले अप्रुवल झाले म्हणजे अप्रुव्हल झाले म्हणजे माझ्या त्या कमी समजेमध्ये मी जे लिहिलं होतं एक असा युवक युवतींचा संवाद होता आणि तो मी लिहिण्याचा प्रयत्न केला मग तिथे ते म्हणाले आकाशवाणीमध्ये ऑफिसर होते ते म्हणाले की तू लिहू शकतोस कॉफी हाऊसचं सदर आहे ना माझा मित्रच तिथे प्रोडक्शन असिस्टंट होता उमेश बगाडे तर तिथे मग मी कॉफी हाऊस लिहिलं आणि त्याने मला असं वाटलं की मी लिहू शकतो मग नंतर नंतर लिखाणाकडे मी फारसा वळलो नाही म्हणजे लिखाणाच्या बाबतीत मला कळायला लागलं की हे अंग सुद्धा आपलं थोडंसं विकसित करणं गरजेचं आहे मग मी काय करायला लागलो की वाचन वाढवलं अगदी खूप काही वाचलं आणि वाचतो अशातला काही भाग नाही पण ती जी भाषा असते ना साहित्यिक भाषा आहे ना तीच्याबद्दल मला जास्त रस वाटू लागला बरोबर आणि मग ती मला असं वाटू लागलं की आपण आता ही डेव्हलप केली पाहिजे आणि मग हळूहळू मग जिंगल्स म्हणा किंवा एखाद्या डॉक्युमेंटरीचं लिखाण म्हणा किंवा गाणं लिहिणं म्हणा असं छंदाच्या रूपामध्ये मी ते उतरवायला लागलो आणि आज ते व्यावसायिकरित्या मी सुद्धा अनेक जिंगल्स आहेत त्या लिहितो अगदी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये माझा उरी पाऊस दाटला उरी पाऊस दाटला या पावसाच्या गाण्याच्या नऊ गाण्यांचा अल्बम आहे तो आम्ही रिलीज केला आणि ती नऊच्या नऊ गाणी आणि त्याच्यामधल्या कविता आहेत त्या मी लिहिल्या होत्या आणि मला एक विश्वास मिळाला त्याच्यातून की आपण लिहू शकतो भले खूप सकस लिहि लिहित असेल असं नाही मला वाटत पण मला, मला वाटतं त्या भावना मला लिहिता येतात मी तुम्हाला एक विचारेन की आता जे आपले गोव्यातले होतकरू कलावंत आहेत किंवा कोकणातले जे आहेत जे कला क्षेत्रात आपला करिअर करायसाठी बघतात तर त्यांच्यासाठी आता तुम्ही काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना काय हे कराल म्हणजे सल्ला देणं एवढा मी मोठा आहे असं मला वाटत नाही पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तुम्ही एवढा आदराने हा प्रश्न विचारलात तर अशी खूप मुलं बघतो मी की ती खूप गुणवान आहेत प्रतिभावान आहेत yes. पण त्यांना योग्य मार्गदर्शन नाही तर मला असं वाटतं माझ्या अनुभवावरून सांगतो की इथे या कलाक्षेत्रामध्ये यायचं असेल तर जबरदस्त संघर्ष आहे तुम्हाला सहनशक्ती ठेवावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे हार मानून चालत नाही इथे तुम्हाला शेवटचा घाव कुलूप कधी तोडेल हे तुम्हाला माहीत नसतं पण त्या शेवटच्या तुटेपर्यंत ते कुलूप तुटेपर्यंत तुम्हाला सहनशक्ती लागते आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथे जर संपूर्णपणे तुम्ही अवलंबून असाल तर तुम्हाला एकतर घरातून भरभक्कम आर्थिक आणि मानसिक पाठबळ लागतं आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला त्याचबरोबर तुमच्या अर्ध्या भाकरीची यादी सोय करावी लागते मग ती नोकरीच्या रूपाने का होईना किंवा छंदाच्या रूपाने होईना आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना आपल्या सगळी ह्या आप नाट्यप्रवासाबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल गोवा दूरदर्शनतर्फे मी आमचे आपले आभार मानतो आणि हा मुलाखतीचा कार्यक्रम इथेच संपवतो नमस्कार धन्यवाद